आपण करणार आहोत ब्लॅक टी। हाय फ्लेमवर पॅन ठेवून त्यात 2 कप पाणी टाकूया। ब्लॅक टीला साऊथ इंडियामध्ये कट्टन चहा, सुलेमानी चहा, मलबार चहा असे म्हणतात। आपल्या इथे कोरा चहा किंवा काळा चहा म्हणतात। नाव जरी वेगळं असलं तरी चहा एकच। पाण्याला उकळी फुटली आहे, त्यात 2 लवंगा, 2 वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 इंच किसलेलं आलं आणि 1/2 टीस्पून चहा पावडर टाकून 3 मिनिटं उकळून घेऊया। 3 मिनिटं झालेली आहेत, पहा काय छान रंग आला आहे। तुम्हाला अजून कडक चहा हवा असेल तर चहा पावडर जास्त टाका। दोन टीस्पून साखर टाकूया। तुम्ही साखरेऐवजी गुळ किंवा खडी साखर टाकू शकता। तुम्हाला जर पुदिना, तुळस किंवा कढीपत्ता टाकायचा असेल तर ह्या स्टेजला टाका आणि अजून 1 मिनिट उकळून घ्या। कोरा चहा तयार आहे, गॅसची फ्लेम बंद करूया। आता 1/2 टीस्पून लिंबाचा रस टाकूया। चहा गाळून घेऊया। मसाला चहा। हाय फ्लेमवर पॅन मध्ये 1 कप पाणी बॉईल करायला ठेवूया। पाणी बॉईल झालेलं आहे, त्यात 1/2 टीस्पून चहा मसाला आणि 1 टीस्पून चहा पावडर ऍड करून 2 मिनिटं बॉईल करून घेऊया। चहा मसाल्याच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। 2 मिनिटं झालेली आहे, त्यात चवीनुसार साखर ऍड करा। आता थोडं थोडं करून दूध ऍड करूया। चहाचा कलर तुम्हाला जसा आवडतो त्याप्रमाणे दूध ऍड करा। लो टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चहा बॉईल करून घेऊया। पहा काय मस्त चहा झाला आहे। गॅस बंद करूया। चहा गाळून घेऊया। मसाला चहा रेडी आहे, कुरकुरीत भजी सोबत एन्जॉय करा। रजवाडी चहा। आधी आपण कॅरमल दूध तयार करूया। त्यासाठी पॅन मध्ये 2 टेबलस्पून साखर पसरवून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो वर ऑन करूया। लो फ्लेमवरच साखरेचं कॅरमल तयार करायचं आहे। चमच्याने साखर अजिबात हलवू नका, साखर आपोआप वितळेल। हे पहा साखर वितळायला लागली आहे। कॅरमल तयार व्हायला 5 ते 6 मिनिटं लागतात। रजवाडी चहासाठी कॅरमल परफेक्ट होणं गरजेचं आहे। कॅरमलचा रंग गोल्डन ब्राऊन यायला हवा। कॅरमल ओव्हरकुक झाल्यास त्याचा रंग जास्त डार्क दिसतो आणि तो कडवट लागतो। पहा साखरेला साईडने गोल्डन कलर यायला लागला आहे। ह्या वेळेला भांड्याला थोडं हलवून घ्या। आता स्पूनने मिक्स करूया। पहा कॅरमलचा काय सुरेख रंग आला आहे। 1.5 कप दूध टाकूया। नीट मिक्स करूया। मध्ये मध्ये ढवळत कॅरमल दुधात मिक्स करूया। तुम्हाला जरी कॅरमलच्या गुठळ्या झालेल्या वाटत असतील तरी जसं जसं दूध गरम होईल तसं तसं कॅरमल नीट मिक्स होईल। कॅरमल दूध रेडी आहे, दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। हाय फ्लेमवर पॅन ठेवून त्यात 1/2 कप पाणी टाकूया। पाणी बॉईल झालं आहे, त्यात 1 टेबलस्पून गवती चहा, 4 वेलची, 2 टीस्पून चहा पावडर
आणि 1 इंच किसलेलं आलं टाकूया. हे पाणी निम्म होईपर्यंत बॉईल करूया. पाणी निम्म झालेलं आहे, त्यात कॅरमल दूध टाकूया. पहा काय छान रंग आला आहे. 2 मिनिट चहा मीडियम टू हाय फ्लेम वर उकळून घेऊया. वा काय सुगंध पसरलाय. टिमटिमणारा पाऊस आणि हा असा अप्रतिम चहा, अजून काय हवं. रजवाडी चहा रेडी आहे, गाळून घेऊया. काश्मीरी चहा. आधी आपण कहवा तयार करूया. त्यासाठी हाय फ्लेमवर पॅन मध्ये 2 कप पाणी टाकूया. पाणी बॉईल झालेलं आहे, त्यात 1 इंच दालचिनीचे तुकडे, 6 वेलची, 1/2 चक्रीफूल आणि 2 टेबलस्पून ग्रीन टी टाकून 1 मिनिट बॉईल करूया. ह्यामध्ये ग्रीन टीच वापरायची आहे, दुसरी कोणतीही चहा पावडर वापरू नका. 1 मिनिट झाला आहे, त्यात चिमूटभर मीठ आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकूया. ह्याप्रमाणे सतत ढवळत कहवा बॉईल करून घेऊया. ह्या चहाला काश्मीरी कहवा टी किंवा नून चहा देखील म्हणतात. नून म्हणजे मीठ, ह्यात मीठ असते म्हणून ह्याला नून चहा म्हणतात. कहवा निम्मा होईपर्यंत ढवळायचा आहे. कहवा निम्मा झाला आहे, त्यात 2 कप बर्फाचं पाणी टाकूया. बर्फाचं म्हणजे बर्फाचंच पाणी टाकायचं आहे. ह्याने एक प्रकारची रिएक्शन होते आणि चहा गुलाबी होतो. कहवा उकळायला सुरुवात झालेली आहे. पहा थोडा गुलाबी कलर यायला लागला आहे. ह्याप्रमाणे सतत ढवळत कहवा निम्मा करून घ्यायचा आहे. हा कहवा करताना जास्त वेळ लागतो, पण एकदा का हा कहवा तयार झाला की चहा लगेचच होतो. कहवा निम्मा झाला आहे, कहवा गाळून घेऊया. या गाळलेल्या कहव्याला गार झाल्यावर काचेच्या वरणीत भरून ठेवा. फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस व्यवस्थित टिकतो. पहा काय छान रंग आला आहे. आता आपण चहा तयार करूया. हाय फ्लेमवर पॅनमध्ये 1 कप दूध आणि 1 टेबलस्पून साखर ऍड करूया. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. दूध बॉईल झालेलं आहे, गॅसची फ्लेम मीडियम वर करा. त्यात कहवा ऍड करूया. तुम्हाला जसा कलर हवा त्याप्रमाणे कहवा ऍड करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. काश्मीरी चहा रेडी आहे. कप मध्ये ओतून घेऊया. पिस्ता आणि बदाम जरूर टाका, याशिवाय हा चहा अपूर्ण आहे.